आपण कडोली गावात ऐका अश्विन महिन्यात वाशिंग येत या गजरात आणि यात्रा भरती या जोरात सिंगाडी सुलतान आणि ते हे गाडी प्रधान भंडार देवाच लेन आणि बोत्या लावतोय मानान वाशी माझ्या या गावचा रानग्याच्या या कुळीचा नाना शाहीर नावचा आणि गुरु माझ्या या संघाचा गाव गावचा रेवड्याच्या या कुळीचा सूर्यापाशा इर नावचा आणि गुरु माझा धनगरी कथेचा जातो माझ्या या वाटेला भागुदेवीच्या कथेला विठ्ठल बिरू या देवानी केला विचार मनाला भक्त आसावा मानाचा निम धरणार कायमचा अस त्या निगा ठरवून देव चालेल निगुण गाव कोडोली सोडून सालावळ याद रामा फार पूर्वी कालाला देव भोळ्या राजाला विठ्ठल बिरदेवानी पट्टण कडोली गावाला खडकाच्या माला तळ टाकला बाबऱ्या तासायला मेंढ्या राखलं राधनगर नारायण गावडे जीवा भावन देवाची सेवा लागला होता करायला या स्थानाचा जास्तीत जास्त महिमा वाढवण्यासाठी या ठिकाणी एक महान भक्त भविष्याचा कानोचा सांगण्यासाठी शोधावा म्हणून बाबरे विठ्ठल बिरदेवानी काय आता करायला पट्टण कडोली सोडून देव बाहेर पडले आणि ते निघून कुठे गेले त्या टाइमाला त्या गावी निघून बाबा आता जायला जंती गावचा गावचा मालिंगराया नावचा नावचा गावचा गावचा नावाचा नावाचा एक होता धनगर धनगर राखतो मेंढ्याचा दळभार दळभार सिद्ध पुरुषाच ते महिमान तीन गावच्या शिवला
शिवला सालावळ दडीला दडीला महालिंगराया नावाचा एक धनगर सिद्ध पुरुष होता त्यावेळेला तर त्याच्या मेंढ्याचा दळपार फार मोठा बाबऱ्यात असायला विठ्ठल वीरदेवाचा तो परम भक्त होता तीन गावच्या शिवाला त्याचा मेंढ्याचा तळ होता बरं का तर त्या ठिकाणाला चालावळ दट्याचे नाव बाबऱ्यात असायला अशा सिद्ध पुरुषाला भेटण्यासाठी म्हणून विठ्ठल वीरदेवान काय केलं त्या टायमाला बाबा रे भगवान लालू त्या बोलायला जोडीचा देव माझ विठ्ठल वीरदेव आले चालत भगता जगावत सालावळ दड्डीला श्री विठ्ठल वीरदेव आल्यानंतर त्या टायमाला तर माळिंगऱ्याला आनंदाला जायला त्याने दोन्ही देवांचा टांग नमस्कार बाबऱ्या थकालायला बसायला घोंगड्याचं आसन दिलं आणि प्यायला पाणी दिलं एवढ्या लांबून येण्याचं कारण विचारलं त्या टायमाला त्यावेळी देव विठ्ठल बोलू लागले ब्रे काय तासायला पश्चिम देशी कोल्हापूर नगर पंचगंगा नदीच्या तीरावर पंचगंगा नदी तीरावर बर का तर कोलवाडी नावाचं म्हणजे आताचे पट्ट्यान कडुली गाव आहे म्हणून ब्रेका त्या सांगायला या ठिकाणी आमचं ठाण असून त्या ठिकाणी आम्ही यात्रा भरवणार आहे त्या टायमाला तर ही यात्रा
पाचवीन महिन्यामध्ये मृग नक्षत्रावर भरणार आहे म्हणून कथा सांगायला. तुम्ही वर्षातून एक वेळ कायमपणे यात्रेला पाहिजे यायला. एवढं ऐकल्यावर मालिंगरायाचा जवाना लागला होता बोलायला. मालिंगराया देवा तुला तुमचा कायमचा नेम जमणार नाही म्हणून कथा सांगायला. माझ्या मेंढ्यांचा दळभार मोठा आहे, दैवान जे मिळालं त्यात मी समाधान आहे बरं का. म्हणून देवा मला क्षमा करा, मी येथून शरण येऊ शकत नाही कायता सांगायला. म्हणून या मालिंग रायाच बोलणं ऐकून देवाने काय केलं त्या टाइमाला. मेंढ्यामध्ये देव बाबा रे आता राहायला. बाळापाच्या मेंढ्यामध्ये देवते राहील, देवते राहील. बाळापाच्या मेंढ्यामध्ये देवते राहील, देवते राहील. मेंढ्या देव राखी दिस उतव सरत दिसते सरत. तीन महिने झाले देव चाकरी करीत, चाकरी करीत. तीन महिने झाले देव चाकरी करीत, चाकरी करीत. देव माझ्या मेंढ्यामध्ये चाकरी करीत, चाकरी करीत. देव माझ्या मेंढ्यामध्ये चाकरी करीत, चाकरी करीत. पातो मनात झुरत, मनात झुरत. आता म्हणून माळा पातो मनात झुरत, मनात झुरत. सीत मालिंग रायान त्या विचार करून, विचार करून. सीत मालिंग रायान त्या विचार करून, विचार करून. देवाला त्यो बोलत मी येईन नेमान, येईन नेमान. देव मालिंगरायाच्या मेंढ्यामध्ये राहिले, दिवसान दिवस लागलं होत सरायला. तर तीन महिने देव मालिंगरायाच्या मेंढ्यामध्ये चाकरी लागलं होत बाबा आता करायला. हे पाहून मालिंगराया मनात लागला झुरायला. देवाने आपल्या सेवभावपणानं मला जिंकलं असा विचार करून त्या वेळेला. तर आता देवाने विचार मनाचा बाबा आता करायला. आणि मालिंगरायानं देवाना यात्रेसाठी येण्याचं वचन दिलं. मग देवाने मालिंगरायाचा निरोप घ्यायला. निरोप घेऊन पट्ट्यान कोळीला परत आले बाबा रे थासायला. असं काही दिवस गेल्यानंतर पुढे घटना काय घडली त्या टाईमाला. काय घटना बाबा रे आता घडायला. देवाजींची जत्रा आता जवळ आली, जवळ आली. आणि सिद्ध माळा पाच्या ते ध्यानी आलया. Thank you.
क्षमा अश्विन महिना आल्यावर महालिंगरायास विठ्ठल बिरदेवास दिलेल्या वचनाची आठवण व्हायला तर आपल्या परिवाराने शिष्यगण गोळा केले पाहिजे मुलाला होता आता बोलायला ढोलकै तळाचा नाद आसमंतात लागला घुमायला आणि विठ्ठल बिरदेवाचा जय घोष करी त्या टायमाला महालिंगराया दूध गगा नदी प्रेत येऊन बाबाऱ्या आता पोचायला महालिंगराया आलेला विठ्ठल बिरदेवाने अंतर्ज्ञानानं जाणलं आणि सोमा मालदाराला त्यांनी त्यावेळेला जवळ बोलावून बाबाऱ्या आणि त्याला काय ब्र काता सांगायला मालदारे मालदारे सोमाला देव विठ्ठल बोलाया लागला देव विठ्ठल बोलाया लागला तू भेटाव घरच्या घरतीला द्यावा तू द्यावा तू आमचा भक्त येतो या मानाचा भक्त येतो या मानाचा त्याच्या संगतीला अनेक भगत त्याच्या संगतीला अनेक भगत घडा पारवण घराच कराव धुन्या पाण्यान निर्मळ होवाव अंबलीच भराव रांजण सर्व भक्तांच कराव जेवण एवढं घेतल ऐकून सोमान सोमा मालदार बुद्धीचा प्रधान सोमा मालदार बुद्धीचा प्रधान काही बोलत पद्मिनी मातेला काही बोलत पद्मिनी मातेला विठ्ठल बिरदेवाच्या सांगण्याप्रमाणे बुद्धीनं चतुर असलेला सोमा मालदार त्यावेळेला तर भानस वाड्याला आला आणि पद्मिनी मातेला सांगू लागला ब्रेका थासायला मालिंगराया मोठा भक्त यात्रेसाठी येताय तरी सडा सारवण करावं धुन पाणी करावं अंबलीनं रांजण भरून त्यावेळेला तर जेवण पाण्याची सोय करावी मालिंगरायाची त्या पुरुष आहे म्हणून ब्रेका था बोलायला अंतरीचा तो शान आहे आणि गावातील भक्तगणांना गाव सजवा मोठ्या भक्ताचं स्वागत करा असं लागलं होतं सांगायला त्याची बाबाची कीर्ती मोठी आहे एवढी ऐकल्यानंतर पद्मिनी माता काय बोलली आता सायला बोल सोमाच ऐकून
पद्मिनी माता सोमाला लागली होती बोलाय त्या वेळेला सोमा लागली होती बाबा आता बोलला सोमा काम करून मला कंटाळा बाबा आला म्हणून आता सांगायला दळता मळता माझ्या हाताला फोड आलं पाणी आणून माझ्या डोईची केस गेली बरं का गेले आहेत किती वाटू किती उष्ट काढून लागली होती आता सांगायला किती वाढू किती उष्ट काढू भक्तांना देवाने भेटून तिकडच्या तिकडे जाता येत नाही का बरं का माळिंग्रा अंतरज्ञानी मंत्रज्ञानाने बाबा म्हणतो तुला लवता आता बोलायला मालिंगराया अंतरज्ञानी आहे म्हणतोस तर त्याला पद्मिनी मातेचं हे कष्ट कळतं का नाही बरं का तर देव बोल मालिंगरायाला अंतरज्ञानाने बाबा आता कळालं असायला एवढ्यात या मालिंगरायानं त्या दूधगंगा नदीच्या तीरावरती त्या टायमाला बाबा आता करायला जय देव जय देव जय विठ्ठल बीरा आरती व वाळू हरिहर अवतारा जय देव जय देव आलेला हा भक्त महालिंगराया देवाची आरती करून त्या वेळेला तर देवाची आरती बाबा माहिन प्रिकाठा करायला आणि दूधगंगा नदी वरून परत जातो हे देवाना अंतर्ज्ञानाने कळलं आणि जुडीचं देव त्या वेळेला तर दूधगंगेवर ताबडतो बाले बाबा आता सायला महालिंगरायानं देवांचं पाय धरलं आणि लागला बोलायला देवा मी येण्यास तयार नव्हतो त्या टायमाला तुम्ही माझ्या मेंढ्या 3 महिने मेंढ्या राखल्या म्हणून मला येणं भाग पडलं बाबा आता सायला माझ्या येण्यानं बापाला सुख आहे परंतु माता पद्मिनीला याचं दुःख आहे म्हणून मी अगदी निश्चय कडुलीस येणार नाही बरं का तर माझा स्वधर्म सोडून आलो हीच माझी चूक झाली म्हणून बरं का आता बोलायला आता इथून परत जातो मला क्षमा करा माझ्याहून आगळा आणि वेगळा भक्त तुम्हाला मान देशात मिळेल बरं का तर एवढं सांगून माळिंगराया आपल्या गावी निघून बाबरे गेला तासायला त्यावेळी माळिंगराया माघारी फिरला त्यावेळी त्या 2 दिवसांना त्या टायमाला वाईट वाटलं होतं बाबरे आता जीवाला वाईट वाटेल जीवाला वाईट वाटेल जीवाला विठ्ठलानी
वाईट लागलं वाटायला, आपल्या अर्धांगिणीच्या पायात मोठ्या कार्याची हानी झाली त्या टायमाला, आणि भक्ताचा अपमान झाला याचे देवा विठ्ठलाला फार दुःख झालं बाबऱ्या तासायला, आणि देवा विठ्ठलानं मौन धरलं, पद्मिनीनं देवाचं पाय धरलं आणि लागली होती बोलाय त्या टायमाला, देवा माझ्याकडून झालेल्या चुकीची मला माफी पाहिजे आपण आता करायला, शरणांगतला आपण माफी करता ही आपली ख्याती आहे म्हणून त्या टायमाला, तुम्ही हा बोला सोडा नाही तर या तुमच्या पद्मिनीला वेळ लागेल म्हणून ब्रे काय आता बोलायला, निर्देवानी इतर भक्तांनी देवा विठ्ठलास विनंती केली पण देवा विठ्ठलानं आपलं मौन सोडलं नाही बरं का, तर यावर बिरदेव म्हणाले देवा विठ्ठल आपण पंढरपूर सोडून नवीन स्थानाची निर्मिती करण्यासाठी माझ्या बरोबर आला बरं का तासायला, आपल्या या गप्प बसण्याने नेमलेल्या कार्याचं काय होईल एवढं बोलल्या बरोबर मात्र त्या टायमाला, आणि पद्मिनी वेड्यासारखी करू लागली, तिने अन्न पाणी सोडून राणा वनात भटकू लागली बाबा रे आता हसायला, वेड लागलं त्या पद्मिनीला आणि त्यानंतर काय झालं मात्र त्या वेळेला, काय झाले बाबा रे आता हसायला, झालेला हा प्रकार कळला कोणाला, आणि पांढरीच्या देवाला कल्लेश्वराला, पांढरीच्या देवाला कल्लेश्वराला, नाही बोलण्याचं झालं काही कारण, आणि देवा विठ्ठलानं कस धरलं मौन, देवा विठ्ठलानं कस धरलं मौन, बोलावून घेतली कन्या कामाई, आणि त्याने एक युक्ती केली त्यावेळेला, तर आपली कन्या का माईला नटवून सजवून देवा विठ्ठलाच्या रावळात बाबाऱ्या आता पाठवायला, ते गोंडस लहान बाळ पाहून देवा विठ्ठलानं मायेनं तिला जवळ घेतलं त्या टायमाला, इतक्यात बिरदेव म्हणाले देवा एक कन्या आपल्या भागू लेकी सारख्या अमृका आता सांगायला, भागू लेकीच नाव ऐकताच विठ्ठलानं मान डोलवली आणि बिरदेव भागीर लागलं होतं बोलाय त्या टायमाला, भागीर तिचा आपण माहेर या नावा असा मला वाटते म्हणून देव लाल होता आता सांगायला, हे ऐकल्यानंतर देव विठ्ठल म्हणाले अन रे बाबा अन माझ्या भागुलिकीला मला लवकर भेट, असं म्हणताच विठ्ठल मौनाचा भंग झाला त्या टायमाला, आणि त्यानंतर काय झालं स्वतः बाबा रे आता हसायला, आनंद त्या झाला झाला वीर देवाला, बागाई सवळ ना मायर पणास, बागाई सवळ
त्याचा आनंद झाला आणि बिरदेवाने त्यावेळेला तर सोमा मालदाराला सांगितले की दिवाळी आणि दसऱ्यामध्ये आपण मृग नक्षत्राच्या बाबऱ्यात न दिवसाला यात्रा निमली आहे या निमित्तानं आता तू ताबडतोब कुतळी गावाला जावा होत्या टायमाला आणि बाबू बहिणीला माहेरपणाच घेऊन ये असं भ्रिकात सांगायला त्यानंतर काय घडलं मात्र त्या टायमाला बाबऱ्यात असायला आनंद झाला सोमाच्या मनाला आनंद झाला सोमाच्या मनाला भागू बहिणीला आणण्या निघाला भागू बहिणीला आणण्या निघाला आता चालला बघा निघून कोतळी गावात सोमाना आला बागू देवीच होत सासर गाई गुरान भरला या गोटा इत कशाची नवती वान पाटलाच्या वाड्याला सोमा आला त्या टायमाला बागुदेवीचा सासर पार श्रीमंत होत बाबऱ्या त्याचा वाडा चिरेबंदी आता असायला गाई गुरा
गोटा भरलेला धन धान्यान घर भरलेलं होत ही बागू बहिणीची श्रीमंती पाहून त्या टायमाला आनंद आला होता सोमाच्या बाबऱ्याचा जीवाला वाड्यासमोर त्यानं घोडा बांधला आणि तो वाड्याच्या सोप्यात आला त्यावेळी भागीरथीची सासू नंदाई मामी त्या टायमाला सोप्यात बसली होती ती नंदाई मामी कशी बाबऱ्यात असायला अंगान नंदाई दलगट कपाळी कुंकवाचा मळवट चिताक पुतळ्या गळ्यात नववारी नेसली लुगडी कानात चौघडी बुगडे नववारी नेसली लुगडी कानात चौघडी बुगडे मंगराया पाटलाची गरज नंदाई पाटली न बोलत वाड्यात कसार आलास वाड्यात कसार आलास आधारात उभार राहाव येऊ का म्हणून पुसाव उभार राहावून पुसाव श्रीमंतीच्या थाटामाटात असलेली नंदाई पाटलीन सोमाला लागली होती बोलायला कोण तू बाबा रे विनय विचारता वाड्यात कसा आलास त्यावर सोमा नंदा मामी लाला होता था बोलायला सोमा माझा तो मालदार बुद्धीचा तो गा प्रधान होता बोलत सावधान नंदा वळ त्या मामीला दिवाळी दसरा मध्ये नेमली जतरा विटू बिरू या देवाने आलो मुरारी होऊन तुमच्या कोतळी गावाला आलो मुरारी होऊन तुमच्या कोतळी गावाला आलो मुरारी होऊन तुमच्या कोतळी गावाला सण दिवाळी दसरा घेऊन येईन तुमच्या घरा तुमच्या भागीरथी सुनला चतुर प्रधान सोमा मालदार लागला बोलायला मामी कोलवाडी गावचा मी भागू बहिणीचा मुरळी होऊन आलोय त्यावेळेला तर दिवाळी दसऱ्यामध्ये देवा विठ्ठल पिरापाने जत्रा नेमलेली म्हणून आई मुलाला होता था सांगायला तर या जत्रेसाठी भागू बहिणीला पाठवून द्या दिवाळी झाल्यानंतर तुमची सून मी आणून पाठवीन बरं का तर इतक्यात मंगराया पाटील वाड्यात आला बाबऱ्यात असायला त्यावेळी रागाच्या भरात नंदावळ मामी त्या टायमाला मंगराया पाटाला खायला होत्या बोलायला रागाच्या मग त्या भरात नंदावळ मामी त्या बोलत रागाच्या मग त्या भरात नंदावळ मामी ते बोलत सोन्या नाण्याला त्या भुलून सुनई आणले सकरून सोन्या नाण्याला बोलून सुनई आणला सकरून भुलला सा तुम्ही या रूपाला भुलला सा तुम्ही या रूपाला रात्री दिवस बसत देवाचं ध्यान
काही करत संसार कसा गा होणार एकच्या एकाया मुलाचा संसार कसा गा होणार संसार कसा गा होणार निकडला कसा यो जाणार संसार कसा होणार निकडला कसा यो जाणार कोई आमच्या घरात जाऊ दे माहेरी परत कोई आमच्या घरात जाऊ दे माहेरी परत नावळ मामी मंगराया पाटलाला लागली बोलायला सोन्याना आणला आणि त्या रूपाला भुलून तुम्ही सुन घरात आणलीचा त्या टाइमाला रात्रंदेव देवाऱ्या पुढे देवाचं ध्यान करीत बाबऱ्या तासायला तिचं संसारात ध्यान नाही माझा एकुलता एक मुलग्याचा श्यामरावाचा संसार कसा होणार बरं का तर नदीला पाणी आणण्यास गेल्यावर तासान तास नदीवरच बसत बाबऱ्या तासायला किती काम लावलं आणि मार मारलं तरी देवाचं ध्यान काही सोडत नाही म्हणून त्या टाइमाला आमच्या घरात नको हे म्हणून लाडी होती बरं का आता सांगायला आपण आमच्या श्यामरावाला दुसरी बायको करून आणूया म्हणून तिनं भागीरथीच्या केसाला धरून बाहेर वडीत आणली त्या टाइमाला आणि तो मला म्हणाले आता मुरारी म्हणून आलाय तरीला कायमची घेऊन जाऊन लागली होती आता सांगायला जर परत घेऊन आलास तरीला मी घरात घेणार नाही सोमानं मामीला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती काय ऐकणं झाली बरं का तर सोमा नाराज होऊन कळवली गावात देवा जवळ आला बाबा रे आता आणि सोमाने सर्व हकीकत देवांना सांगितली ते ऐकून विठ्ठल काय लागले होते बोलायला विठ्ठल म्हणाला त्याची पुण्य संपलेली आहे म्हणून काय आता बोलायला तू परत जा त्यांना आऊबुद्धी आठवलेली आहे भागीरथीला घेऊन परत ये त्यांचं आता काय होतंय बघ त्या वेळेला म्हणून बाबा रे आता सांगायला पण नंदावळ मामी त्यास वाईट वंगाळ लागली होती बोलाय त्या टाइमाला त्यावेळी सोमा मालदार काय लाला होता बाबा रे आता बोलायला आसन का बोलू आसन का बोलू मामी घ्यावा ऐकून आणि भागीरथी देव कन्या घ्याव समजून भागीरथी देव कन्या घ्याव समजून आसन का बोलू मामी घ्यावा ऐकून भागीरथी देव कन्या घ्याव समजून भागीरथी देव कन्या घ्याव समजून समरताची लेखा आहे देवी भागाई पाप होईल लई तिला बोलण्याच पाप होईल लई भागीरथी देव कन्या घ्याव समजून भागीरथी देव कन्या घ्याव समजून सोमा लागला होता बोलायला
मामी भागीरथी सामान्य कन्या नसून ती देव कन्या आहे बर का? तरी तुम्ही समजावून घ्या आणि पुण्याचा मार्ग क्रम बर का आता सांगायला? तरी सुद्धा ती मामी वाईट वंगाळ लागली होती बोलायला, स्वमान तिला बजावलं मामी शिव्या शाप दिला द्याल तर तुमची हानी होईल बर का? तर परत मामी म्हणाली माहेरच चुळी कांकण तुम्ही सासरी मळू दिना झाला बर का आता जायला? परत जाऊन आलास तरीला ता कायमचीच घेऊन जा असं म्हणून भागीरथीच्या केसाला धरून त्या टायमाला वाड्या बाहेर ढकलले बाबरे स्वतः तासायला। भागीरथी रडू लागली, सोमान भागीरथीला बरोबर घ्यायला आणि नाईलाजाने कडुलीचा मार्ग लागलं होत चालायला। थोडा अंतर चालून पुढे गेल्यानंतर त्या टायमाला मंगराया पाटलाचा वाडा पेटला बाबऱ्या तासायला। माग वळून तिने बघितलं तर मंगराया पाटलाचा वाडा लागला पेटायला, अग्निने रौद्र रूप धारण केलं होतं त्या वेळेला। त्यामध्ये भागीरथीचे सासू सासरे जळून मरून गेले बाबऱ्या तासायला। भागीरथीचा नवरा श्यामराव पाटील वाड्यास लागलेली आग बघून वेडा पिसा झाला हे पाहून भागीरथीला वाईट लागलं होतं वाटायला। आणि भागीरथी म्हणाली माझे सासर बुडाला म्हणून बरे का आता सांगायला? मला कायमच सासर मुकलं आता माझं कसं होणार बर का? तर त्यावर सोमाने भागीरथीची समजूत बाबऱ्या आता घालायला। आणि देवी भाग गाईला घोड्यावर बसवून चालला निघून कोतळी गाव सोडून पंचगंगा नदीवर आला बाबऱ्या तासायला। धूळ भरत असताना पाणी कडू लागल्यावर भागाई सोमा दादाला लागली बोलायला। तर पाणी कडू लागले कोलवरची मंडळी सर्वजण बरी आहेत का म्हणून बाबऱ्या ता विचारायला। मला पाणी कडू लागलं हा अपशकुन असावा असं वाटतंय मला, सोमान तिची समजूत घातली त्या वेळेला। आणि कडुलीच्या शिवाला आला बाबऱ्या तासायला। कडुलीच्या शिववर आल्या मात्र त्या टायमाला बाबर झाला तासायला। भागाईच्या त्या घडणी बालपणाच्या मैत्रिणी झालं या जीवाला।
त्या शिवला भागीरथी आल्यावर बालपणीच्या घडणी तिला भेटायला आणि भागीरथीच्या भागीरथीला म्हणाल्या मातेला वेळ लागावा आणि आपण घोड्यावरून बाबर आता बसावं असा तू काय पण केला होतास काय हे ऐकल्यानंतर अगोदरच दुःखी कष्टी झालेल्या भागीरथीला आकाश कोसळल्यासारखं झालं बरं का आणि ती घोड्यावरून उतरून गडबडा लुळू आक्रोश करू लागली बाबर आता सायला सोमा दादा लागला होता बोलायला सोमा दादाला म्हणाली दादा माझी आई कुठं आहे बरं का ती मला अगोदर दाखव ज्या ठिकाणी भागीरथीने शोक केला त्या ठिकाणाला भंडार केला असे नाव बाबा पडायला सोमान तिची समजूत काढून ते दोघे जण पद्मिनी मातेचा शोध लागले होते करायला शोध करू लागले दुःखी कष्टी माता पद्मिनी बरं का एका झाडाखाली उदास खाली मान घालून एकटीच बसली होती त्या टायमाला तिच्या अंगावरचे वस्त्र मळून चोळा मोळा झालेले ब्रेका तासायला संपूर्ण देह रोडवलेला होता उदास बसलेल्या पद्मिनी मातेस पाहून भागीरथीनं हंबरडा फोडला त्या टायमाला आणि भागीरथी काय बाबा रे आता म्हणायला माता माझी तू माऊली माता माझी तू माऊली माता माझी कशी वेळ तुला सर्व सुखा